नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू झालेली आहे नितेश राणेंच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे सातपुते राणेंच्या सीडीआर मिळतं जुळता आहे सचिन सातपुतेवर हल्ल्यातील मुख्य सूत्र आरोपी आहे आणि या सगळ्यामध्ये नितेश राणेंवर सुद्धा आरोप करण्यात आलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयामध्ये नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे दोन्ही पक्षाकडून न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद करण्यात येतोय जिल्हा सत्र न्यायाधीश एस व्ही हंडे यांच्या समोर ही सुनावणी सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार आहे दरम्यान नितेश राणे यांना या प्रकरणी न्यायालयाकडून दिलासा मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि यानंतरची सगळ्याची महत्वाची बातमी सीडीआर जुळत असल्याचा पोलिसांनी दावा केलेला आहे सातपुते आणि राणेंचं संभाषण झालेलं आहे मोबाईलवरून दोघांमधील संभाषण मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे आणि जर सीडीआर मिळत असेल आणि सीडीआर मिळते जुळते असतील तर या सगळ्यामध्ये नितेश राणेंना जामीन न्यायालय मंजूर करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि या सगळ्यामध्ये संतोष परब हत्या हल्ल्या प्रकरणामध्ये एक मोठ्या अडचणीमध्ये सापडलेले आहेत नितेश राणे अधिक माहिती घेऊयात संभाजी थोरात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संभाजी संतोष परब यांनी सांगितलं होतं की ज्या वेळेला हल्लेखोरांनी हल्ला केला त्यावेळेला त्यांनी नितेश राणेंशी बोलणं केलं आणि आता दुसरीकडे पोलीस सुद्धा दावा करतायत की सीडीआर जुळत आहे आणि त्यामुळे अडचणी वाढताना दिसत आहेत राणेंचा संदीप खरं तर काही वेळापासून नितेश रायणे यांचे वकील जे आहेत ते अॅडव्होकेट संग्राम देसाई हे युक्तिवाद करत आहेत आणि त्यांनी पोलिसांनी जे स्टेटमेंट कोर्टात दिलेलं आहे ते वाचून दाखवल्या त्या स्टेटमेंटमध्ये सीडीआर मिळते जुळते असल्याचा दावा पोलिसांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या सीडीआरमध्ये सीडीआर मिळते जो ते आहेत आणि नितेश राणे यांचा संबंध या सगळ्या हल्ला प्रकरणात असल्याचा पोलिसांचा दावा आहे तर हा दावा खोडून काढताना संग्राम देसाई यांनी अने अनेक मुद्दे मांडलेले आहेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष नितेश राणे नव्हते आणि जर नितेश राणेंना हल्ला करायचा होता तर त्या ठिकाणी जो आरोपी आहे संशयित आहे ज्याला ताब्यात घेतले पोलिसांनी त्यानं त्या ठिकाणी त्या घटनास्थळावरच नितेश राणे आणि निते गोट्या सावंत यांचं नाव का घेतलं असावं असा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच बरोबर जर आ, ही सगळी जी माहिती आहे हल्ला झाल्यानंतर जे संतोष परब आहेत ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले त्या ठिकाणी पोलीस का आले नाहीत पालकमंत्री त्याचबरोबर सतीश सावंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष अशा प्रकारचे शिवसेना नेतेच का त्या ठिकाणी आले असा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि ज्यावेळी हल्ला झाला त्यानंतर संतोष परब यांना दा, हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि त्यानंतर त्यांनी सतीश सावंत यांनाच माहिती दिली की ज्या ठिकाणी नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचं नाव घेतलं गेलं त्या संबंधित आरोपीनं अशा प्रकारे नेमकं का केलं गेलं जर पोलिसांना अगोदर सांगितलं गरजेचं होतं त्या ठिकाणी पोलीस, पोलीस असायला पाहिजे होते किंवा आरोपी इतक्या लोकांच्या समोर नितेश राणे यांचं नाव काय घेईल असा प्रश्न संभाजी संभाजी हा वकिलांनी केलेला हा वकिलांनी केलेला के युक्तिवाद एका एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला पोलिसांनी जर सीडीआरच सादर केले तर मात्र या सगळ्यामध्ये अडचणी होऊ शकतात कारण सीडीआर हा कायदेशीर पद्धतीनं मिळवलेल्या असतील आणि कोण कुणाशी बोललं खरंच नाव घेणाऱ्या मुद्दाम केलं की खरोखर या व्यक्तींशी बोलला हे स्पष्ट होऊ शकेल हा निश्चितच पोलिसांनी जो तपास केलेला आहे तो आतापर्यंत माध्यमांसमोर मांडलेला नाही आता जो कोर्टातून जी माहिती मिळाली न्यायालयात जे पोलिसांनी ज्या गोष्टी सादर केल्या आहेत त्यावरून सीडीआर जुळ्याचा दावा करण्यात आला आहे सातपुते म्हणून जो आरोपी आहे त्याला दिल्लीतून पकडला त्याचं आणि नितेश राणे यांचं संभाषण झाल्याचंही यात स्पष्ट झालेलं आहे पोलिसांनी दिलेला अहवालात त्यामुळं कुठेतरी नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता अजून नितेश राणे च्या युक्तिवाद झालेला आहे सरकारी पक्षाकडून किंवा संतोष परबे यांच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला का नाही काही कागद सादर करण्यासाठी थोडा वेळ लागला मात्र त्यांचा युक्तिवाद थोड्या वेळात सुरू होईल त्यानंतर अनेक बाबी यातल्या स्पष्ट होतील आणि नेमकं काय होणार हे अगदी सुनावणी संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल